महाराष्ट्र के सांस्कृतिक एवं वन मंत्री सुधीर मुनगंटीवार आज नागपुर दौरे पर थे। इस समय मीडिया से बात करते हुए सुधीर मुनगंटीवार ने विविध राजनीतिक विषयों पर अपनी प्रतिक्रिया दी है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नाम के सामने हिंदू सम्राट लिखा हुआ बैनर महाराष्ट्र के राजनीति में विषय बना हुआ है। इस मामले पर प्रतिक्रिया देते हुए वन मंत्री सुधीर मुनगंटीवार ने कहा कि यह वास्तव में सरल है। क्या कोई अपनी तस्वीर के साथ एक बैनर लगाता है? क्या वे मुख्यमंत्री की तस्वीर लगाने जा रहे हैं? एक कार्यकर्ता उत्साहित है, अगर पार्षद योग्य नहीं है तो भी कार्यकर्ता भावी मुख्यमंत्री का बैनर लगा देता है, क्या व्यक्ति दोषी है? एकनाथ शिंदे ने कहा कि दिवंगत हिंदू सम्राट बाला साहेब ठाकरे के विचारों को लेकर मुख्यमंत्री ने इतना बड़ा कदम उठाया, वे संतुष्ट हैं। एकनाथ शिंदे हिंदू धर्म के गौरव लगते हैं, तो बोर्ड पर लिखा था इस पर राजनीति करने का कोई मतलब नहीं है। नहीं, ही साधी गोष्ट आहे। खरतर बैनर गावण्याचं काम उद्या माझ्या फोटोचे बैनर मी गावतो का? एकनाथ शिंदे साहेबांच्या फोटोचे बैनर एकनाथ शिंदेजी गावतील का? आता एखादा कार्यकर्ता उत्साहात असतो, नगरसेवकाची गायकी नसणाऱ्यांना सुद्धा एखादा कार्यकर्ता उत्साहात येऊन भावी मुख्यमंत्री म्हणून गावतो, त्याच्यात त्या व्यक्तीचा दोष असतो का? नेत्याच्या बाबतीमध्ये कार्यकर्ते उत्साहामध्ये जे एकनाथ शिंदेजी हातावर प्राण घेऊन स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या रक्षणासाठी त्यांनी इतकं मोठं पाऊल उचललं, तर कार्यकर्त्यांना सामान्यता वाटतं की हिंदुत्वाचा हुंकार, हिंदुत्वाचा आवाज म्हणजे एकनाथ शिंदेजी, आणि उत्साह जेव्हा त्या बोर्डावर त्यांनी तसं लिहिलं तर त्याचा एवढा बाऊ करून एवढं राजकारण करणं मग ते गैर आहे। याच्यावरचं उत्तर भुजबळांकडून घेतलं पाहिजे। सरकार म्हणून आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री एका गोष्टीच्या संदर्भामध्ये आग्रहपूर्वक या विषयावर बोलतायत की दोन समूहामध्ये, दोन जातीमध्ये, दोन वर्गामध्ये कुठंतरी अंतर निर्माण होईल, एकमेकापासून दुरावा निर्माण होईल असं वक्तव्य करू नका। आणि माननीय एकनाथ शिंदेजींनी व माननीय देवेंद्रजींनी एकदा नव्हे 25 सांगितलं की OBC आरक्षणाला धक्का न गावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही खूप गंभीरतेने अभ्यास करतो आहे। आता काही लोकांना पोट दुखतं, मी पाहिलं काही काँग्रेसचे नेते आत्ताच्या आत्ता सांगा स्वतः झोपून राहिले। 1 मे 1960 महाराष्ट्र जागा तेव्हापासून यांच्या तोंडातून कधी शब्द निघाला नाही। आणि आत्ताच्या आत्ता सांगा, अभ्यास करू नका, आत्ताच्या आत्ता परीक्षा द्या, आत्ताच्या आत्ता उत्तर द्या। अरे काही गोष्टींचा अभ्यास करावा लागतो। टिकणारा आरक्षण द्यायचा आहे, तुम्ही आपल्या दोन्ही टक्क्यावर हात ठेवून तुम्हाला सत्तेची स्वप्न पडत आहे, हसीन स्वप्ने, गणपत वाण्यासारख्या कविता सुचत आहे। मला असं वाटतं की काहीतरी धीर धरला पाहिजे। मदत करता येत नसेल तर करू नका, पण महाराष्ट्राचा गौरव कमी होईल अशा पद्धतीने काँग्रेस नेत्यांनी या ठिकाणी भाष्य करण्याची आवश्यकता नाही आहे। इसी के साथ सुधीर मुनगंटीवार ने मंत्री छगन भुजबळ पर भी अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि सरकार के तौर पर मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री इस मुद्दे पर सम्मान पूर्वक अपनी बात रख रहे हैं, ऐसा बयान ना दे कि कहीं ना कहीं दोनों समूह के बीच जाति में अंतर आ जाएगा, एक दूसरे से दूरियां पैदा हो जाएगी। लेकिन कुछ लोगों को पेट में दर्द होता है, अब वे आरक्षण की मांग कर रहे हैं, दोनों डिब्बे पर हाथ रखकर सपना देख रहे हैं। आता खोट बोल पर मृत्यु पर असं कोणी ठरवलंच असेल तर मकाऊ की राते क्या, मकाऊ के दिन क्या, मकाऊ क्या और हांगकांग क्या, हे काहीही आजकाल कोणाचंही, मी स्वतः बावनकुळे साहेबांशी बोललो, ते म्हणाले की बाबा हा माझा फोटोच नाही आहे। मला असं वाटतं की बावनकुळे साहेबांनी सांगितल्यावर पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीने आपण मुद्दाम बदनामी करण्याचा प्रयत्न करणं, काय व्यक्तिगत जीवनावर बोलणं हे काही योग्य नाही। महायुती पर बात करते हुए सुधीर मुनगंटीवार ने कहा कि एक मंत्री ने टिप्पणी की, इसका मतलब ये नहीं कि 29 मंत्री ही एक दूसरे से सहमत नहीं है। असहमति पर यदि कोई मंत्री अपनी राय व्यक्त करता है तो मंत्री जेब में इस्तीफा लेकर नहीं घूमता है,
उनसे पूछे कि केसरकर ने वह पत्र किस पृष्ठभूमि में लिखा था। एक मत है, एका मंत्र्यांनी भाषा केली म्हणजे 29 मंत्र्यांमध्ये मतभेद आहे असा काय आभास होतो तुम्हाला? केसरकरांनी व्यक्तिगत स्तरावर काय म्हणतं गं मला माहीत नाही। व्यक्तिगत स्तरावर कधी कधी आपलं मत मांडग, म्हणजे आता मंत्रिमंडळामध्ये मतभेद, आता मंत्रिमंडळामध्ये भांडणं झालीत, काही मंत्री बाहेर पडतील, खिशात राजीनामे घेऊन फिरतायत, असा आभास का करता हो? लहानपणी म्हणूनच बालभारतीमध्ये कथा होती की झाडाचं पान पडग्यावर ते एक पिल्लू आकाश पडग्याचा भास करतो, असा भास राजकारणात होत नाही। काही अडचण नाही, केसरकरांना विचारा कोणत्या पार्श्वभूमीवर, त्याची काय पूर्वपीठी काय ते सांगतील, पण मत मांडलं की आता मतभेद जागे आहे आणि आता बिलकुल गाठ्या काठ्या घेऊन मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। भारत वर्ल्ड कप हार गया मगर इसकी गूंज आज भी राजनीति के गलियारों में सुनाई दे रही है। फाइनल मैच देखने पंतप्रधान नरेंद्र मोदी गए थे, तभी से विरोधक उन्हें पनौती बोलकर विरोध कर रहे हैं। हाल ही में कांग्रेस सांसद राहुल गांधी ने भी इस नाम का जिक्र अपने भाषण में किया था। इस मामले पर प्रतिक्रिया देते हुए सुधीर मुनगंटीवार ने कहा कि राहुल गांधी शायद चाहते हैं कि 2024 में नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बने। ऐसा है, तुम्हारा ये माहिती है कि मला स्वतःला कधी कधी वाटतं की राहुल गांधीजींना नरेंद्र मोदीजीच 24 प्रधानमंत्री व्हावे असं मनात वाटत असेल। हृदय प्रधानमंत्री मोदीजी होना चाहिए आणि ओठातून मात्र निम्न शब्द। आणि याचं कारण तुम्हाला माहित आहे, एकाने खरं सांगितलं, मोदीजी भारतीय जनता पार्टीला मतदारांनी मतं द्यावी यासाठी प्रभावित करतात आणि राहुल गांधीजी मजबूर करतात। ठाकरे गुट के सांसद संजय राउत ने भाजपा के प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए का एक और वीडियो जारी किया है। इस वीडियो पर प्रतिक्रिया देते हुए सुधीर मुनगंटीवार ने बताया कि मैंने खुद बावनकुए से बात की, उन्होंने मुझसे कहा कि मेरी कोई फोटो नहीं है, बार बार एक ही तरीके से जानबूझकर व्यक्तिगत आलोचना करना उचित नहीं है। नहीं, गंभीर प्रकारावर त्या ठिकाणच्या पोलीस अधीक्षकांनी या संदर्भामध्ये कडक कारवाई केली पाहिजे। शेवटी देशाची प्रगती आर्थिक मार्गावर होणे म्हणजे तो देश प्रगत मानला जात नाही। सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक या चार खांबावर, या चार प्रमुख विषयावर प्रत्येक देशाचं मूल्यांकन केलं जातं। आपल्या देशामध्ये लोकशाही ही स्वैराचारी मार्गाने काही लोकांना अपेक्षित आहे, ती संस्कारित मार्गाने असणे गरजेचं आहे। संस्कारित लोकशाही, संसदेत आपण जेव्हा संविधानाला मान्यता दिली तेव्हा संविधानामध्ये अपेक्षित हे आहे की संविधानात फक्त तुम्हाला अधिकार नाही दिले आहे, कर्तव्य, जबाबदाऱ्या, दायित्वही दिले आहे की तुम्ही फक्त अधिकारासाठी संविधान वाचता, काही जबाबदाऱ्या आपल्यावर आहे आणि पोलीस अधीक्षकांनी कडक कारवाई तिथं केली असावी असं माझं मत आहे। आणि केली नसेल तर तुमच्या चॅनलवरची बातमी ऐकून ते कडक कारवाई करतील हा विश्वास आहे। महाराष्ट्र के भंडारा में मंडली के नाम पर अश्लील डांस करने का एक वीडियो वायरल हुआ था। इस मामले पर प्रतिक्रिया देते हुए महाराष्ट्र के वन मंत्री सुधीर मुनगंटीवार ने कहा कि पुलिस अधीक्षक भंडारा को उस अश्लील वीडियो के संबंध में गंभीरता से कार्रवाई करनी चाहिए। इस संबंध में गृह विभाग ने दिशा निर्देश दिए हैं।